नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आळीवची खीर आज बघणार आहोत आळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे आळीवामध्ये लोह कॅल्शियम जीवनसत्व क आणि रक्तशुद्ध करणारी गुण आहेत तसेच आळीवांच्या बियांमध्ये ई जीवनसत्व ही भरपूर मोठ्या प्रमाणात असते तर पौष्टिक अशी ही खीर चला कुनी -कुनी, तर आपण बघूया कशी बनवतात ते या अळीवला कोणी कोणी हलीम असंही म्हणतं तर सर्वप्रथम मी गॅसवर एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे मंद आचेवर हे एक लिटर जे दूध आहेत हे फुल क्रीम दूध आहेत हे व्यवस्थित उकळी येऊ द्यायचं आहे त्यासाठी आळीवच्या दाण्या आपल्याला लागणार आहे तर हे दीड चमचा आळीव घेतलेले आहेत साधारण एक लिटर दूधसाठी तेवढे पुरे होतात आणि अर्ध्या तासासाठी ते पाण्यात भिजत घालत ठेवायचे आहेत कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आणि व्यवस्थित उकळी द्यायची आहे तर छान उकळी आलेली आहे दुधाला आता यामध्ये मी चमच्याभर काजूचे काप घालून घेते आणि त्यासोबतच बदामाचेसुद्धा काप घालून घ्यायचे आहेत सुका मेवा तुमच्या मनावर तुम्ही जो आवडेल तो तुम्ही वापरू शकता आणि अर्धा चमचा इलायची पावडर आणि हे जे भिजवलेले होते आळीवचे सीड्स ते छान फुल्ले आहेत ते टाकून घ्यायचे आहे दुधामध्ये आणि व्यवस्थित ढवळत छान उकळी येऊ द्यायची आहे त्याला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड आवडत आवडत असेल तर किंवा कमी गोड हवं असेल तर त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायचे तर मी अर्धी वाटी साखर यामध्ये घातलेली आहे साखर वितळेपर्यंत पुन्हा छान उकळी येऊ द्यायची आहे आणखीन उकळी आलेली आहे आणि ही आपली खीर आळीवची रेडी आहे झटपट आणि आरोग्याला एकदम उत्तम अशी ही खीर हिवाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग